नमस्कार. 20 मे 2024 रोजी आपल्या नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये मतदान आहे. लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव असतो, त्या अनुषंगाने आपण मतदान नक्कीच करावे. यंदा वयोगट 18 ते 30 या वयोगटातील मतदानाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरी अशा नवयुवकांनी ज्यांनी आत्ताच फॉर्म नोंदवले आहेत आणि त्यांचं नाव मतदान यादीमध्ये आलं आहे, त्यांना जर ह्याच्याबद्दल काही शंका असेल की मतदान कसं करावं, आमचं नाव मतदान यादीमध्ये अद्याप दिसलं आहे पण आम्हाला कार्ड नाही मिळालं, तर आपण आम्हाला नक्कीच संपर्क करू शकतात. किंवा काही लोकांचं अद्यापही मतदान यादीमध्ये नाव नाही आलं आहे, तर आम्ही व्हॉट्सअपद्वारे त्यांना लिंक पाठवलेली आहे, आणि नसेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती हाय करा, आम्ही तुम्हाला मतदानाची एक लिंक पाठवतो. त्यामध्ये आपण फॉर्म नंबर 6 हा नक्कीच भरून द्या, जेणेकरून आपण येणाऱ्या काळामध्ये मतदानामध्ये सहभागी होऊ शकतात आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग आपला नोंदवू शकतात. 22/4/2024 शेवटची त्याची तारीख आहे. मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावणं ही प्राथमिकतेने आपली जबाबदारी आहे. काही लोक त्या दिवशी आपला हक्क बजवत नाही, किंवा काही शासकीय नोकरीत आहेत त्यांनी मला असं वाटतं त्यांच्या ऑफिसमधून त्यांना फॉर्म दिलेच असतील आणि त्या फॉर्मद्वारे ते मतदान करतायत, किंवा काही ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय जास्त झालं आहे पण मतदान यादीमध्ये नाव आहे, त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाता येत नाही आहे, तर त्यांनासुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी त्यांच्यापर्यंत शासकीय अधिकारी आलेच असतील किंवा नसतील आले तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा. त्यांची मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय किंवा त्यांना घरपोच मतदान करण्याची सोय कशा प्रकारे केली जाईल याची आम्ही आपल्याला माहिती पुरवू. आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी व्हावे, हीच नम्र विनंती. जय हिंद.